पाहूयात काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी. भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी झाशीमध्ये प्रचारसभेत भाषण करताना काँग्रेसचे शहजादे राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मी इथे रडायला आलो नाही, तरी गरिबांचे अश्रू पुसायला आलोय असा टोला त्यांनी हाणला. मुझफ्फरपूरमध्ये आयएसआय येऊन कारवाई करेपर्यंत शहजादे तुमची सुरक्षा यंत्रणा काय करते असा भडीमार मोदींनी केला. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये उसळलेल्या जातीय दंगलीला आयएसआयची मदत असल्याचं वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं. त्याविरोधात भाजपनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तसंच समाजवादी पक्षानंही राहुल गांधींवर जातीयवादी असल्याची टीका केली आहे. आज जोधपूर पोलीस आसाराम बापूंविरोधात कोर्टात चार्जशीट दाखल करणार आहेत. कोर्टानं जोधपूर पोलिसांना चार्जशीट दाखल करण्यासाठी एक दिवसाची वेळ दिली होती. कोळसा घोटाळ्याप्रकरणी सीबीआय चौकशीला तयार असल्याचं वक्तव्य पंतप्रधानांनी केल्यानंतर विरोधकांनी त्यावर हल्लाबोल केलाय. यानंतर पंतप्रधान कुठल्याही प्रकारचे उपकार करत नसून हे उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याची टीका भाजपनं केली आहे. तर हे शहाणपण आधीच सुचलं असतं तर बरं झालं असतं असं भाजपनं म्हटलंय. कोळसा माफिया सरकार बाहेर नाही तर सरकारमध्येच असल्याचा गौप्यस्फोट माजी कोळसा सचिव पी सी पारेख यांनी केलाय. 2005 पारेख यांनी कॅबिनेट सेक्रेटरीना लिहिलेल्या चिठ्ठीमधून हा गौप्यस्फोट झालाय. पंतप्रधान कार्यालयानं हिंदाल्को कंपनीशी संबंधित सर्व कागदपत्रं सीबीआयला दिली आहेत. काँग्रेसला हा मोठा झटका मानला जातोय. भाजपनं चौकशी पूर्ण होण्याआधीच पंतप्रधानांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. देशात कधी आणि कुठेही जातीय दंगली झाल्या की भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण असतं अशा शब्दात काँग्रेस महासचिव शकील अहमद यांनी तोफ डागले. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. झी 24 तास एक पाऊल पुढे.